श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल परिसरात विविध उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळ प्रयत्न करते. या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी शाळा सुरू झाल्या की गरीब गरजू विद्यार्थ्यांना मंडळातर्फे मोफत वह्यांचे वाटप करण्यात येते. त्या अंतर्गत खांदा कॉलनी येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शनिवारी मंडळातर्फे वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. खांदा कॉलनी येथे जयंबा माता मंदिर, सेक्टर 13 येथे भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, कुसुम पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, भाजप शहर उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, खांदा कॉलनी सरचिटणीस मोतीलाल कोळी, चिटणीस संतोष लोटणकर, प्रवीण भोसले, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुनीता गुरव, सुनंदा नाळे, सचिन गायकवाड, मिथुन दर्गे, वैभव मुंडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली.